नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चैत्र पौर्णिमेचे महत्त्व काय आहे चैत्र पौर्णिमा एवढी खास का मानली आहे तसेच या दिवशी आपण कोणते उपाय करावेत आणि कोणत्या गोष्टी करू नयेत याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओ शेअर सुद्धा करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक शुभ दिवस मानला जातो या दिवशी लोक दिवसभर उपवास करतात आणि चंद्रदर्शन झाल्यावर उपवास सोडतात भगवान विष्णूंच्या प्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी पौर्णिमेला सत्यनारायण पूजा सुद्धा केली जाते चैत्र महिन्यातील पौर्णिमा ही चैत्र पौर्णिमा म्हणून ओळखली जाते चैत्र पौर्णिमेलाच हनुमान जयंती ही सुद्धा येते यामुळे या, या पौर्णिमेला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि जर आपण दान केले तर असे केल्याने मनुष्याच्या सर्व दुःखापासून मनुष्याला मुक्ती मिळते अशी मान्यता आहे या दिवशी श्रीहरींची उपासना आणि उपवास करण्याचासुद्धा नियम आहे पौर्णिमेचा दिवस हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा केली तसेच व्रत केले तर लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते यावर्षी म्हणजे दोन हजार तेवीसची पौर्णिमा कधी आहे तर चैत्र पौर्णिमा ही दोन दिवस आहे बुधवार पाच एप्रिल दोन हजार तेवीस आणि गुरुवार सहा एप्रिल दोन हजार तेवीस हे दि दोन दिवस पौर्णिमेचे आहेत पौर्णिमा प्रारंभ तिथी आहे पाच एप्रिलला सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांपासून ते पौर्णिमेची समाप्ती आहे सहा एप्रिल सकाळी दहा वाजून चार मिनिटांपर्यंत आणि हनुमान जयंती ही आहे ती सहा एप्रिलला आहे आणि आप आपल्याला याच दिवशी काही उपाय करायचे आहेत पौर्णिमेच्या दिवशी जर काही उपाय केले तर त्याचे निश्चित असे फळ हे आपल्याला मिळते तर पौर्णिमेच्या दिवशी आपण काय उपाय करायचे आहेत चैत्र पौर्णिमेच्या दिवशी मानसिक शांततेसाठी या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी कच्च्या दुधामध्ये साखर आणि तांदूळ टाकून ओम श्रम श्रीम स्रोण सहा चंद्रमसे नमः किंवा ऊम क्लीम सो सोमय नमः ओम क्लीम सोमय नमः हा मंत्र उच्चारत आपण चंद्राला अर्धे द्यायचे आहे तसेच या दिवशी देवी लक्ष्मीला खीर अर्पण करावी अशी धार्मिक मान्यता आहे की माता लक्ष्मीची पूजा करून मातेच्या कोणत्याही मंत्राचा जप करावा जो मंत्र तुम्हाला देवी लक्ष्मीचा येतो या मंत्राचा जप जर केला तर माता लक्ष्मीची कृपाही आपल्यावरती राहते तसेच तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने तुळशी मातेचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होतो चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करून तुळशीला तुपाचा दिवा लावून जल अर्पण करावे आणि तुळशीला प्रसाद अर्पण करावा यामुळे घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होते शास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीजीही पिंपळाच्या झाडावर वास करत असतात अशावेळी सकाळी आंघोळ करून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे आणि लक्ष्मी मातेची पूजा करावी तसेच कोणतेही अडकलेले काम जर आपले पूर्ण होत नसेल तर हे काम पूर्ण होण्यासाठी आपण हनुमान जयंतीपासून एक उपाय करायचा आहे तर तो उपाय काय असणार आहे तर एक मंत्र आहे त्याचा अकरा माळी रोज जप करायचा आहे तर हा मंत्र कोणता असणार आहे ओम श्री हनुमते नमहा तर या मंत्राचा रोज अकरा माळी जर जप केला तर अडकलेली कामे ही लवकरच पूर्ण होतील तसेच या दिवशी सत्यनारायणांची उपासना करावी घरात सत्यनारायणाचे पूजन करावे त्यांची कहाणी ऐकावी आणि वाचावी तसेच भगवान सत्यनारायणांची कृपादृष्टी मिळवण्यासाठी या दिवशी उपवास ठेवावा असे जर केले तर घरात सुख आणि समृद्धी वाढेल तसेच पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत तर या दिवशी सुडबुद्धीने वागू नये मद्यप्राशान करू नये हनुमान जयंती ही याच दिवशी येते त्यामुळे मांसाहार वर्ज करावा कोणाचे वाईट करू नये कोणाशी भांडण करू नये विशेषतः शेजाऱ्यांशी वाद घालू नये असे म्हटले जाते की शेजाऱ्यांशी जर वाद घातला तर हा जो वाद आहे तर तो कायम राहतो यामुळे भविष्यात आपली हानी होऊ शकते यामुळे या गोष्टी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायच्या नाहीत या गोष्टी पाळायच्या आहेत आणि जे उपाय सांगितलेले आहेत हे उपाय जर केले तर त्याचे निश्चितच आपल्याला फळ मिळते चैत्र पौर्णिमा ही वर्षातून एकदा येते आणि खरंच ती खूप महत्त्वाची मानलेली आहे त्यामुळे चैत्र पौर्णिमेला हे उपाय नक्की करा धन्यवाद